आता मी याच्यावर आईस्क्रीम टाकते. तुम्ही कुठलेही आईस्क्रीम घेऊ शकता, तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते. छान पैकी आईस्क्रीम टाकलंय. आता वरून पुन्हा मी थोडे ड्रायफ्रूट टाकते, थोडस पपया घेतलाय तो टाकते. सिरप, रोज सिरप आहे ते टाकते. आता आपले फालुंदा खाण्यासाठी तयार झालाय. आता इथे फालुंदा बनवण्यासाठी मी 1/2 लिटर दूध घेतलंय आणि दूध गरम करण्यासाठी गॅसवर ठेवलंय. आता दूध गरम झालं की मी इथे शेवया घेतली आहे, भाजकी आहे, त्या शेवया मी टाकणार आहे. रेडीमेडच आहे, जे आपण खीर बनवतो नॉर्मल इथे, ते शेवया घेतले. आणि तुम्हाला अलग शेवया बनवायची आहे तर तुम्ही कॉर्नफ्लोअर थोडंसं घेऊन, जेवढं कॉर्नफ्लोअर घेऊन त्याच्या 3 पट पाणी घेऊन ते मिश्रण गॅसवर घट्ट होईपर्यंत हे करायचं आणि एक मेकर घेऊन ते शेवयासारखे आपण ते गाळायचं, असं करायचं. पण मी हे रेडीमेड शेवया घेतले जे आपण नॉर्मली खीर बनवतो ते, त्यामुळे झटपट होईल. इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे. ती पावडर आता आपल्याला दूध टाकून भिजून घ्यायचं आहे, त्यामुळे घट्ट नाही राहणार. दुधामध्ये मी चांगलं कस्टर्ड पावडर मिक्स करून घेते. आता दूध आपल्याला नॉर्मली आपण गरम करत ठेवलंय, पण ते घट्ट होण्यासाठी मी कस्टर्ड पावडर वापरते. तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर पण 1 चमचा घालू शकता, त्यामुळे दुधाला दाटपणा येतो. आता मी कस्टर्ड पावडर घेतले, नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर पण घेऊ शकता. आता हे दूध आपलं 50% गरम होत आलंय. आता मी त्यात शेवया टाकते. शेवया आपल्या पातळ आहे, त्यामुळे शिजायला जास्त वेळ नाही लागणार आहे, त्यामुळे शेवया टाकते. जर हिरवे असेल तर तू ते तेलात थोडे भाजून घ्यायचे, भाजलेले आहेत, मग शेवया टाकते. हे पटकन शिजणार, बारीक आहे. थोडंसं मी ग्लासामध्ये ड्रायफ्रूट टाकणार आहे, पण इथे मी काजूचे थोडे तुकडे टाकते, त्यामुळे ते पण थोडे शिजल्यावर छान लागतात. पुढे आपण कच्चा पण टाकणार आहे. आता आपण चांगलं ढवळून घेऊ दूध. आपल्या दुधाला आता उकळी आली आहे, शेवया आपल्या पटकन शिजणार आहे. आता दुधाला साखर टाकते मी 4 चमचे. जेवढं गोड हवं असेल तेवढं साखर टाका. मी 4 चमचे टाकले. शेवया आपल्या साधारण शिजले, पटकन शिजतात. आता मी त्यात दुधामध्ये मिक्स केलेली कस्टर्ड पावडर आहे ती टाकते. ती पण मी मिक्स करून घेते, त्यामुळे दुधाला आपला दाटपणा येईल. थोडीशी मी वेलची पूड टाकते, वेलची पूडने चांगली चव येईल. थोडासा येल्लो कलर टाकते. आता दूध चांगलं, दूध तर आपल्याला उकळी आली आहे, पण थोडं मी आता कस्टर्ड पावडर घातल्यामुळे थोडं ढवळत राहून दाटपणा येईल. दूध आपलं बघा दाट होत आलंय. शेवया पण आपल्या चांगल्या शिजल्या आहेत. आता दुधाला चांगली उकळी आली आहे. आता मी गॅस बंद करते. मी थंड झाल्यावर 1/2 तासासाठी मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे, तोपर्यंत मी थंड व्हायला ठेवते.
आता दूध थंड झालंय, आता मी अर्ध्या तासासाठी ते फ्रीज मध्ये ठेवते, त्यामुळे आपलं सेट होईल. आता मी एक बाउल घेतलंय, आता मी सब्जाचे बिये घेतले 2 चमचे, ते मी भिजत घालते 15 मिनिटांमध्ये. 2 चमचे आहे, 15 मिनिटांमध्ये सब्जाचे बिये आपले भिजून चांगले तयार होतील. आता हे फालुदा आपलं फ्रीज मध्ये चांगलं सेट झालंय बघा छान पैकी. आता आपण ग्लास मध्ये भरून घेऊया. आता हे मी सब्जाचे बिये 15 मिनिटांसाठी भिजत ठेवलेले बघा, हे आपले चांगले असे भिजले, ते पहिल्यांदा आपण ग्लास मध्ये घालून घेऊया. ते घालून घेतले आहेत आपण थोडे थोडे सब्जाच्या बिये. आता त्यानंतर मी काजू आणि बदामचे तुकडे घेतले, ते पण खाली आपण घालून घेऊया. काजू आणि बदाम तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. मी थोडे मनुका पण घेतले, ते पण मी टाकते आतमध्ये. आणि रोज सिरप घेतले मी, ते पण घालून घेते. आता रोज सिरप पण टाकलाय. आता आपण हे सेट करत ठेवलेले फालुदा आहे, ते आपण ग्लासमध्ये घालून घेऊया. पुन्हा आपण थोडे ड्रायफ्रूट टाकू, काजू आणि बदामाचे तुकडे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता कुठले पण. पुन्हा आपण सब्जाच्या बिया टाकू. पुन्हा आपण रोज सिरप टाकू. पुन्हा आपण जे फालुदा बनवले ते पण टाकून घेऊ. आता तुम्ही कुठलेही फ्रूट घेऊ शकता. मी इथे पपया घेतलाय कारण सध्या पपया भेटतोय. तुम्ही सफरचंद, डाळिंबाचे तुकडे कुठले पण घेऊ शकता. पुन्हा मी ड्रायफ्रूट टाकते. आता मी याच्यावर आईस्क्रीम टाकते. तुम्ही कुठलेही आईस्क्रीम घेऊ शकता तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते. छान पैकी आईस्क्रीम टाकलंय. आता वरून पुन्हा मी थोडे ड्रायफ्रूट टाकते. थोडस पपया घेतलाय तो टाकते. सिरप, रोज सिरप आहे ते टाकते. आता आपले फालुंदा खाण्यासाठी तयार झालंय.